ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी कोळी समाजाचे दैवत रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी यांची तरी आठवण भाजपने राम मंदिर करताना ठेवावी आणि भव्य राम मंदिरात वाल्मिकी ऋषी यांनाही स्थान द्यावं अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वाल्हे या गावात वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे. यावेळी या गावात आदिवासी बांधवांशी त्यांनी संवाद साधलाय. ज्यांनी रामायण लिहिले असे वाल्मिकी ऋषी यांची संजीवन समाधी आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमले होते. सकाळी कीर्तन झाल्यानंतर समाधीवर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. ज्या वाल्हे गावात ऋषींची समाधी आहे त्या गावाचा विकास होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी अनंत तरेने व्यक्त केलंय. कोण कोर्टात जातो, कोण मोर्चे काढतो, कोण उपोषणाला बसतो, काय कोणाचा काय पत्ता नाही, कोण तुमच्याकडे लक्ष देत नाही. 370 कलम रद्द केलं मोदीजीने. किती फार मोठं काम होतं ते. जर हे आदिवासी लॉबी आपल्याला आदिवासी समजत नाही, बोगस समजतात, तर हे काम हे करू शकतात. जर पुरा देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्याचा पडसाद उमटले असते असं काम जर मोदींनी केलेलं आहे तर आमचा प्रश्न तर साधा आहे. पण आम्ही एकत्र नाही ना,